तर दिंडोरीमध्ये नरहरी झिळवळ यांच्या अडचणी वाढल्यात. दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेकडून दावा करण्यात आलाय. तर माजी आमदार धनराज महाले, जिल्हाप्रमुख बाहुलाल तांबडे आणि पदाधिकारी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. नागपुरामध्ये झालेल्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी ही जागा लढवण्याचा शब्द दिला होता, त्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटेल असा विश्वास धनराज महाले यांनी व्यक्त केलाय. तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून. लक्ष्मण, नरहरी झिळवळ यांच्या अडचणी वाढल्या जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते, काय नेमकं वृत्त आहे, काय सांगाल? नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघामध्ये नरहरी झिळवळ हे विद्यमान आमदार आहे आणि नरहरी झिळवळ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची ही जी जागा आहे त्या जागेवरती आता शिंदेच्या शिवसेनेने दावा केलेला आहे. या ठिकाणी माजी आमदार जे आहेत त्यांनी या सगळ्यावरती दावा केलेला आहे. यापूर्वी धनराज महाले जे आहेत ते माजी आमदार आहेत आणि त्यांनी या जागेवर दावा केलेला आहे. धनराज महाले यापूर्वी आमदार राहिलेला आहे, ज्यावेळेला ते ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेत आले त्याच वेळेला त्यांना एकनाथ शिंदे आणि त्यांनी शब्द दिला होता की दिंडोरीची जी जागा आहे ती तुम्हाला देऊ आणि तुम्ही पक्षप्रवेश करा, आणि त्यानंतर त्यांचा नागपूरमध्ये पक्षप्रवेश झालेला होता. आणि या सगळ्याच्याच अनुषंगाने आज हे सगळे पदाधिकारी जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. दिंडोरीची जागा जी आहे ती शिंदे शिवसेनेला सुटावी, त्या ठिकाणी धनराज महाले सारखा एक तगडा प्रतिस्पर्धी आपण देऊ शकतो अशा प्रकारची त्यांची सगळी मागणी आहे. नरहरी झिळवळ यांना ही जागा जी आहे ती अडचणीची होऊ शकते, कारण शरद पवारांना मानणारा एक मोठा वर्ग त्या ठिकाणी आहे आणि नरहरी झिळवळ यांनी पक्षांतर केल्यामुळे नरहरी झिळवळवर शरद पवारांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची नाराजी आहे. जर शिंदेच्या शिवसेनेचा त्या ठिकाणी उमेदवार दिला गेला तर निश्चितपणे ही नाराजी कमी होईल आणि त्या ठिकाणची जी जागा आहे ती आपल्याला राखता येईल अशा प्रकारचा दावा या सगळ्यांचा आहे. आणि त्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार. लक्ष्मण, या भेटीकडे आपलं लक्ष असेल, अपडेट घेत राहू. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. पुढे भाजप आहे, त्यावेळी उमेदवार उभे करणार की उमेदवार पाडायचे यावर निर्णय घेण्यात येणार आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जरांगे पाटलांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या मौलाना सज्जद नोमानींची संभाजीनगरमध्ये भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची पहिली यादी येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पहिल्या यादीमध्ये 110 ते 115 उमेदवारांची नावं असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत जागावाटपासाठी रात्रभर खलबत झाले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. काँग्रेसच्या छाननी समितीची दुसरी बैठक आज दिल्लीमध्ये पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह राज्य प्रभारी चेन्नीथला देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये जवळपास 83 जागांवरील तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अमरावतीमध्ये उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आमदार रवी राणा यांचे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून बॅनर व्हायरल झालेले आहेत. बडनेराची उमेदवारी युवा स्वाभिमान पक्षाला सुटल्याचा दावा रवी राणा यांनी केलाय. सोलापुरात विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी मैदानात उतरली आहे. अक्कलकोटचे विद्यमान भाजपा आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या विरोधात प्रहार उमेदवार देणार आहे. वायनाड पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिली आहे. गांधींविरोधात भाजपकडून नव्या हरिदास यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. समाजवादी पक्षाच्या वतीनं भिवंडी पूर्वच्या जागेवर विद्यमान आमदार रईस शेख यांच्या उमेदवारीची घोषणा केली, मात्र आता याच जागेवर ठाकरे गटानं दावा केलाय. रुपेश म्हात्रेंना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी होती आहे. तुळजापूर विधानसभेच्या जागेसाठी उमेदवारीवरून काँग्रेस पक्षामध्येच रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मधुकर चव्हाणांनंतर जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हे देखील काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे तुळजापुरात काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. शहापूर विधानसभेत महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. शहापुरात अजित पवार गटाला मदत करणार नाही अशी आक्रमक भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे. राष्ट्रवादीऐवजी भाजपला उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र बहुजन सन्मान पार्टी विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे. विधानसभेच्या किमान 100 जागा लढवणार असल्याची घोषणा मारुती केसकर यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी वंचित 9 उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतलेली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिणमधून संजय गाडे आणि कोरेगाव मतदारसंघात चंद्रकांत कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये मुस्लिम समाजाचा जोरदार मेळावा पार पडला. विधानसभा निवडणुकीमध्ये योगेश कदम यांच्या पाठीशी हा समाज खंबीरपणे उभा राहील असा विश्वास यावेळी मुस्लिम समाजाच्या नेत्याकडून देण्यात आला.
राज्यभरात चर्चेत असणारी लाडकी बहिणी योजना विधानसभा निवडणुकीमध्ये रंगत आणणार आहे, त्यामुळे मुंबई उपनगरातील 35,63,592 लाडक्या बहिणींची मतं कुणाच्या पाड्यात पडणार या चर्चांना उधाण आलंय। निवडणूक काळात समाज माध्यमांवर पक्षाचा अथवा उमेदवारांचा प्रचार करताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे। सोशल मीडिया पोस्टवर आयोगाची नजर असेल, त्यामुळे आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल। विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी थेट गाव खेड्यात आणि शेतशिवारात जाऊन मतदान जनजागृती करतात, याला मतदार देखील चांगला प्रतिसाद देत आहेत। विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी गोंधळ होऊ नये यासाठी मुंबईतील महापालिकेवर जबाबदारी देण्यात आली आहे। महापालिकेतील 75% अधिक कर्मचारी या कामासाठी वापरले जाणार आहेत। मीरा भाईंदर मतदारसंघात मतदारांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे। जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मीरा भाईंदरमध्ये 50,093 इतक्या मतदारांची वाढ नोंदवण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये युवकांची संख्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 78,721 एवढी झालेली आहे। याशिवाय अनेक पंचवार्षिक निवडणुका पाहिलेले, मतदानाचा अधिकार बजावलेले आणि वयाची 100 पार केलेले जिल्ह्यात 2,238 मतदार आहेत। पुण्यातील मनसे नेत्यांची आज मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे। राज ठाकरेंचा पुणे दौरा रद्द होऊन पुण्यातील मनसैनिकच मुंबईत येतील। बैठकीत मनसेचा पुण्यातील उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे। कोको कोला कंपनी खेडमध्ये योगेश कदम यांनी आणली आदित्य ठाकरे यांची नक्कल करत टुणूक टुणूक पिल्लू असा उल्लेख करत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली। रत्नागिरीत योगेश कदम यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। युवा सैनिकांचा राजकीय फायद्यासाठी वापर होऊ देणार नाही, पूर्वी कुणीतरी भाषण करून श्रेय घेऊन जायचं अशी टीका आमदार योगेश कदम यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे। हार्बर मार्गावरील ब्लॉकमुळे सीएसएमटी ते पनवेल आज सकाळी 10:30 पासून दुपारी 3:30 पर्यंत लोकल सेवा बंद असेल। या दरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येतील। माथेरानची राणी अशी ओळख असलेली नेरळ माथेरान मिनी ट्रेन 1 नोव्हेंबर पासून पुन्हा धावणार आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जूनमध्ये रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती। जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क एआय ट्यूटर शोधतायत। ही जॉब ओपनिंग मस्क यांच्या एआय कंपनी एक्सएआय साठी आहे। ही कंपनी या कामासाठी प्रतितास 5,000 रुपये देण्यास तयार आहे। दिवाळीजवळ येतात, सर्वत्रच फराळाचा सुगंध दरवळतोय, मात्र फराळाच्या गोडव्याला महागाईची झळ पोहोचली आहे, त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय। सोन्या चांदीच्या भावात वाढ सुरू आहे। चांदीच्या दरात एकाच दिवसात 3,000 वाढ झालेली आहे, तर सोन्याच्या दरात देखील 300 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्याचे दर हे 78,200 इतके आहेत, तर चांदीचे दर हे 94,000 आहेत। नवी दहावीच्या अभ्यासक्रमात 7 विषयांअतिरिक्त 3 विषयांची भर पडणार आहे। या अतिरिक्त 3 विषयांमुळे शाळांच्या वेळेत देखील वाढ होण्याची शक्यता आहे। यात शेती, नळदुरुस्ती, बागकाम आणि सुतारकाम याचा समावेश आहे। 20 लिटरचा पाण्याचा जार, सायकल आणि अभ्यासाच्या वह्या स्वस्त होण्याची शक्यता आहे। जीएसटी दराच्या सुसूत्रीकरणासाठी स्थापित केलेल्या मंत्रिगटानं जीएसटी कर 5% करण्याची शिफारस केली आहे। राज्यात आतापर्यंत झिकाचे 138 रुग्ण आढळून आलेले आहेत, तर पुण्यामध्ये सर्वाधिक 108 रुग्णांची नोंद झाली आहे। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। पावसामुळे मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत घट झाली असून हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाचा दर्जा चांगला नोंदवला गेलाय, हा दर्जा कायम राहण्याची शक्यता आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पाचव्यांदा नॅकला सामोरं जाणार आहे। 22 ते 24 ऑक्टोबर दरम्यान नॅकची समिती विद्यापीठाची पाहणी करणार आहे। पुण्यातून लवकरच 4 नव्या वंदे भारत रेल्वे धावणार आहेत। पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा आणि पुणे ते सिकंदराबाद, तसंच पुणे ते बेळगाव या नव्या वंदे भारत रेल्वेची घोषणा करण्यात आली आहे। रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासण्या उपलब्ध नसल्यास कारवाई करणं अयोग्य आहे, असं जे जे रुग्णालयातील डॉक्टरांवरील आरोपांबाबतच्या समिती अहवालात म्हणण्यात आलंय। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील 85,000 कर्मचाऱ्यांची दिवाळी भेट अधांतरी आहे। दीपोत्सव 10 दिवसांवर आलेला असतानाही महामंडळानं शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावानुसार निधी मिळालेला नाही। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीला अर्जदारांचा थंड प्रतिसाद मिळालाय। 8 दिवसात केवळ 1,301 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाल्याची म्हाडाकडून माहिती देण्यात आली आहे।
यंदा दिवाळीच्या निमित्ताने वाहनांच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अंदाजानुसार दिवाळीच्या हंगामात देशभरात 45 लाखांहून अधिक गाड्यांची विक्री होऊ शकते. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुर्विमा आणि आरोग्य विम्यावर जीएसटी मुक्त होण्याची शक्यता आहे. तसंच सरकारनं भरलेलं प्रीमियम देखील करमुक्त करू शकतं. यावर अंतिम निर्णय जीएसटी परिषद बैठकीत घेतला जाणार आहे. केंद्र सरकारकडून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पदावर नियुक्त झालेल्या विजया रहाटकर या पहिल्या मराठी व्यक्ती आहेत. पिंपरी ते निगडीपर्यंत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामात अडथळा ठरणाऱ्या पीएमपीएमएल बसचे थांबे तात्पुरते हटवण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा हे थांबे लावण्यात येतील असं पीएमपीएमएल प्रशासनानं सांगितलंय. सध्या व्याजदर कमी करणं घाईचं आणि अतिशय जोखमीचं आहे असं वक्तव्य रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलंय. त्यामुळे गृहकर्ज आणि कार लोन स्वस्त होण्याची शक्यता कमी झाली आहे.